माहिती आहे आता रशियन नाहीये इकडे. गर्ल्स कसं म्हणते तुम्हाला? खूप छान. काय पोहोच जायचे. वाव, साक्षीचा ओटीडी असा वाटतोय की माझ्या मम्मीने 2 वर्षापूर्वी पायपुसण्याला गाऊन टाकलेला तो साक्षीने उसून आणलाय. ह्याच्यात ते सिद्धार्थीशीच गडबड असते, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करतो आणि तोंडावर जाऊन कुठेतरी पडतो. नमस्कार मंडळी, रिमोट सुदेशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये परशुरामाच्या पद्मस्पर्शांनी पावन झालेल्या सध्या गोव्यात आहे पण तरी पण कोकण भूमीतून या आपलं कोकण आपलं जसं असं सगळं तुमचं मनच स्वागत करतो. झोप झाली नाही बाकी काही विषय नाही. तर आज आहे गोव्यातला आमचा दुसरा दिवस. हां, सेकंड डे आपला. आज आमचा सेकंड दिवस आहे. सेकंड डे आज आम्ही फिरणार आहे फाउंटन हाऊसला. अच्छा, तर फाउंटन हाऊसला मी ॲक्च्युली त्याची केस स्टडी केलेली आणि ते मला खूप छान जागा अशी फाईन झालेली आणि त्याचा मी एक तर ॲक्च्युली ब्लॉग पण केलेला पण तो ब्लॉग काही मी अपलोड केला नव्हता, फक्त फोटो काढलेले आणि खायला गेलेलो. आणि खरंच आज आम्ही खूप खूप जास्त गोष्टी खाणार पण आहोत तिथे आणि वेगवेगळ्या बेकरीज ट्राय करणार, केक्स खाणार आहे. गोव्याच्या स्पेशालिटी जे ऑथेंटिक फूड आहे, ब्रेड आहे त्यांचा, तो ट्राय करणार. हे कधी ठरलं? हे मी ठरवलं. फूड पेज आहे बाबा, थोडं काहीतरी करू देते प्रमोट करा. पोस्टर करत नसतो की सुरू केलंत मी, परत रिॲक्टिव्ह झालो. अरे बी आर आर्किटेक्चर करत होतो मी. ओके, या पोराची नाटके एवढी असतात ना, बोल बच्चे ना एक नंबर. गाईज, माझं फूड पेज फॉलो करून टाका जमलं तर. नाव सांग ना फूड पेज. माझ्या फूड पेजचं नाव आहे फूड शॉकिन. सूरज जमलंच तर टॅग करा गरीबाला. म्हणजे ते फूड, मला जीपे कर. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि इकडे राज आहे. माझं कुठलं फूड पेज नाही आहे. फूड पेज नाही, माझं नॉर्मल पेज पण नाही आहे. याचं फक्त बोल बच्चन पेज आहे. तर हा, तर फाउंटन हाऊस नंतर आम्ही आमचं एक फेवरेट रेस्टॉरंट आहे, म्हणजे लास्ट टाइम आम्ही ज्यावेळी 1, 2, 3 आणि एक अजून एक तिकडे नल्ला गेला आहे. तर नल्ल्यात पडला असेल तो. तर आम्ही लास्ट टाइम ज्यावेळी गोव्यात आलेलो त्यावेळी असंच एक एक्सप्लोअर करण्यासाठी आम्हाला एक ते हॉटेल दिसलेलं आणि आम्ही ते वेज खाणार होतो आणि ते वेज तिकडे खूप छान होतं कारण 2-3 दिवस झाले आम्ही नॉनव्हेजच खात होतो. तर जिन गार्डन नावाचं आम्हाला ओल्ड गोवा रोडवरती, म्हणजे त्या ब्रिज आहे ना, ब्रिजच्या खालून गेल्यावरती तिकडे ऑन द वे लागतं. तर आमचं ते फेवरेट हॉटेल झालेलं आणि आता आम्ही तिकडे फाउंटन असून तर तिकडे डिनर करून मग आम्ही ए भाई बन बिन झाला ये भाई ये चालो. हां, तर तिकडून मग आम्ही ओल्ड गोव्यातले चर्चेस करणार. नंतर आम्ही इव्हिनिंगचा प्लॅन अजून काही रेडी नाही आहे. बस दॅट्स इट. चला जाऊ मंडई, तुम्हाला तो ब्रिज दाखवतो मोठा. तर आता आम्ही चाललो आहे सगळे, त्याच्यातले 2 माणसं कमी आहेत. अजून बीचवरतीच गेलेत ते, मला वाटतं एकमेकांच्या अंगावरती वाळू फेकत आहेत आणि येतील ते मागणं जॉईन करतील. ह्याच्यात ते सिद्धार्थीशीच गडबड असते, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करतो आणि तोंडावर जाऊन कुठेतरी पडतो, नंतर येईल नंतर लेट. वाव, साक्षीचा ओटीडी असा वाटतोय की माझ्या मम्मीने 2 वर्षापूर्वी पायपुसण्याला गाऊन टाकलेला तो साक्षीने उसून आणलाय. दिस इज ऑथेंटिक गोवन ब्रेकफास्ट. रोस्ट ऑमलेट आणि चिकन मी दोन्ही मिक्स करून घेतलं आणि ते राजबस्ता राजची भजी घेतली आणि आता तुटून पडणार तुटून. तर गाईज, हे हॉटेल होतं आणि या साईडला कलंगूट आहे आणि हा मेन रोडच आहे कारण आम्ही मी ज्यावेळी गोव्याला येतो आमची पोरं पोरं तर आम्ही इकडेच ब्रेकफास्ट करतो. तर मी घेतलेलं चिकन ऑमलेट रस सगळं दाबून खाल्लं आहे कारण बरेच दिवस मला खायचं होतं आणि आज सुट्टीनोट कार्यक्रम केला आहे. जवळपास 1 पाऊण तास खात बसलेलो मी, सगळी बाहेर माझी वाट बघत बसलेलो. आता गाडी मला चालवायची. थँक्यू निक्की. तर गाईज, तुम्ही आता बघितलं तो अतल सेतू ब्रिज आहे आणि आता आम्ही थांबलो आहे रोहनसाठी कारण रोहनला पकडले पोलिसांनी. आणि रोहनने कोण प्रणवला पण पकडला. प्रणव कुठे आहे भाई? अरे यार प्रणव, डोक्यात टाका त्याचं हेल्मेट. तर हा बघा तो केवढा मोठा ब्रिज आहे. आणि आता आपण चाललो आहे फाउंटन हाऊसला. फाउंटन हाऊस तिकडे आहे आणि हे पणजीमचा बस डेपो आहे, म्हणजे लोकल बस कदंबा वगैरे सगळ्या बस इकडून निघतात आणि आपल्याला ह्याच्या मागे जायचं आहे. आणि हा बघा केवढा मोठा रस्ता आहे. सगळे थकले भाई साहेब. Thank you.
तर इकडे प्री वेडिंग शूट वगैरे बरंच होतं आणि सगळ्या आता ह्यांचे ते शूटिंग चालू आहे. फोटोशूट कॅच फोटोशूट इट्स ऑन. इकडे काय रेस्टॉरंट होतं त्या मी रेस्टॉरंटमध्ये गेलो लास्ट टाईम आणि तिकडे ते काका स्मोक करत होते. तर असं पूर्ण अशी सिटी आहे इकडे. हे इथून आता आपण असे आलो तर आपण इकडून असे जायचं त्यांचे ते फोटोशूट चालू. तर गाईज आता आम्ही जाणार होतो ओल्ड गोवा चर्चमध्ये. तर ते चर्च काय आम्ही जात नाही तर समोर आम्हाला दिवार आयलंड दिसली तर दिवार आयलंडला जातो मस्तपैकी. आणि ह्या साईडला बघताय हे आहे MBA कॉलेज. मस्तपैकी डिनर झाली मस्तपैकी लंच झालेली आहे आणि बाकी काय एक नंबर मस्त चाललेली ट्रिप. कैसे चल रही है रे ट्रिप? अमेझिंग. तो बेसिकली ह्या जिन गार्डनमध्ये आम्ही फर्स्ट इयरला आलेलो. फर्स्ट इयरला मी राज सिद्धार्थ आलेलो जसं तुम्हाला व्लॉगच्या स्टार्टिंगला म्हटलेलं. तर आम्ही सगळे इकडे आलेलो आणि आता परत तिकडे आलो आणि मी ज्यावेळी गोव्यात येतो त्यावेळी इकडे येऊनच जातो. आणि हे आहे तो लोकेशन. ह्या साईडला रस्ता जातो चर्चला वगैरे जातो आणि ह्या साईडला पणजीमधून रस्ता येतो. तर तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल तर हे पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या बरोबर हे जिन गार्डनचं लोकेशन आहे. यो बॉईज सिंगल सांग दीर्घ. आपल्याला जायचं कुठे? समोरच्या दिवार आयलंडला जाऊ. आयलंडला? आयलंड काय पोहोच जायचं. काय स्विमिंग स्विमिंग करत जायचं? स्विमिंग करून आयुष्याची स्विमिंग करून. ओके मग कसं वाटतं तुला गोव्याला? मस्त, खूप खूप मस्त. तुला ह्या हॉटेल सिसच्या नंतरची जी ट्रिप येणार आहे एवढा अभ्यास करून एवढं पूर्ण 5 वर्ष काढून आपण जे तेवढी दोन 5 वर्ष जे आपण घासली येणार आहे त्यानंतरची ट्रिप मजा येते. जबरदस्त. एवढा आहे की आम्हाला इथे बादशाची एंट्री आली ना. बादशाला गेली. बादशाला गेली. बादशाला बादशाला कसं वाटतं तुला गोव्याला येऊन? तुला कसं वाटतंय सांग गोव्याला येऊन? मला हे लंच करून तर खूप भारी भारी वाटलं. भारी वाटलं. फर्स्ट इयरचं हॉटेल होतं. प्रॉपर व्ह्यू घेत खातो. काय बोलतो? मी आतमध्ये बसलो. आम्हाला काय सवय रे गरम आतमध्ये सवय रे व्ह्यूची सवय. तर गाईज आता आम्ही दादा तुम्हाला म्हटलेलं आम्ही दिवार आयलंडला चाललोय. तर आता ही दिवार आयलंडची बोट येते. फेरीमध्ये आता मी गाडी टाकणार आणि ह्यांना पहिला एक्सपिरियन्स करून देतोय मस्तपैकी फेरीमधून गाडी घेऊन टाकायचं. आणि जर वेळ असेल तर आम्ही मग चर्चला जाऊ बघू. गॉगल छान दिसतो आहे. जप्त केला जाईल आता गॉगल. यू आंबारे गाडी स्टार्ट केली पाहिजे. ए वो साईड मी इथे बरोबर इथं जातो मजुरी नाको. सगळ्यांनी गाड्या इकडे लावल्यात आणि कारला काहीतरी रेंट असतं वाटतं 5 रुपीज. तर जसं मुंबईला 5 रुपये बाईकला हे आहे आणि कारला मुंबईला कार नाही जात वाटतं. गोराईला गोराईला ते गोऱ्यावरून जाते का? हां CST वरून ती वेगळी. गोराईवरून मी गोराईवरनं म्हणत होतो तुम्हाला. तर इथे फुकट आहे वाटतं कारण मी ज्यावेळी केरीवरनं जातो तेही फुकटच जातो. कारला 5 रुपये तिकीट आहे. गर्ल्स कसं म्हणते तुम्हाला? खूप छान. खूप छान. बेस्ट बेस्ट एक्सपिरियन्स. ओके तुझी काय दातखडी बसली आहे का? बोल ना मग काहीतरी. खूप छान वाटते. ओके दुसरी कुठे आहे? केळ केळ केळ. तर गाय तर आमची बोट निघाली आहे आणि पाणी बघू शकतो तुम्ही. मला एक कळत नाही मी तुम्हाला गाईच का म्हणतोय. म्हणजे मी इतके दिवस तुम्हाला मंडई म्हणत होतो गाईच का म्हणतो मला कळत. तर मुंबईची बाईक आम्ही गोव्यात घेतोय. बंटाबाची बामा गिरगिट पकडे कप्पा ट्रीपर. सो बेसिकली गोष्ट अशी झाली की मला ही प्लेस माहीत नव्हती. तर आमच्यासमोर एक गाईड होता. सो ही वॉज कॅरिंग 4 कार्स विथ हिम अँड त्याच्यासोबत टुरिस्ट होते काहीतरी. मग लँडवरती आल्यानंतर मला अशी आयडिया सुचली की
आम्हाला तर इथलं काय माहीत नाही आहे, तर मग ह्या गाईडला माहीत असेल तर गाईडच्या मागे गाडी घेऊन जाऊया आणि गाईड कुठेतरी घेऊन जाईलच. आणि गाईड बेसिकली म्हणजे गाईड अशी गाईडने आम्हाला ही जागा दाखवली बघा, म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं ही गाईड म्हणजे ती डोकं चालवलं म्हणजे सस्त्यात मस्त गाईड तुम्हाला फुकट दिला. हे बघा हे ते चर्च आहे, जबरदस्त चर्च आहे. आता याचं नाव बापरे काहीतरी वेगळंच नाव आहे, प्रोनाऊन्स पण करता येत नाही आहे ते थँक्यू सो मच. ए सीचं हे तो हे नाही आहे, आउटडोर आहे ना. सगळ्यांनी व्हाईट शूज घातले भाई, बादशा अलग पेनत आहे. कुठला तुझा? हा पण मोस्टली तुझा व्हाईटच आहे ना, रंगी बेरंगी सगळे कलर व्हाईट. तू तर एकदम असा ऑड मॅन आउट आहे. प्रणव निघ येऊन नाही काय म्हणलं त्याला. अरे काय म्हणतो प्रणव, आपण जरा बघू कसं दिसतंय भाई साहेब, कसलं क्रीपी आहे बघा हे एक नंबर भाई. तुला काय बोलायचं ओके. सो बेसिकली आता आम्ही दिवार आयलँड वर आलोय आणि आता आपल्याला दिवार आयलँड ची जी काय खासियत आहे आपला जो सर्वे सर्व आहे रिमोट सोलिस तो आपल्याला सांगेल. येस, तर बेसिकली गाईज मला अशी इन्फॉर्मेशन लागली की दिवार आयलंड जो आहे तो गोव्याने कम्प्लिटली मंदिरांसाठी चर्चसाठी डेडिकेट केलेला आहे. आणि बाकीची काही इन्फॉर्मेशन असेल ती क्षितिजा सांगेल, कारण क्षितिजा ना ते गाईडच्या मागे मागे फिरते. सांग काय सांग स्पेसिफिक. हा चर्च आणि टेम्पल त्या काळामध्ये ह्या म्हणजे टॉपवरून पूर्ण निघणं लक्ष राहावं म्हणून त्यांनी हा पर्पजनी त्यांनी हे पूर्ण कन्स्ट्रक्ट केले. आणि इकडं आपण तुम्ही पाहू शकता की तिकडं पूर्ण चला गाईज जी इन्फॉर्मेशन आम्ही गाईड कडून घेतो. लोकेशन मिळाली थँक्स टू दॅट गाईड. गाईडच्या भागात आम्ही हळूहळू येतो आहे, थँक्स टू गाईड. बघतोय तो गाईड म्हणून आम्ही जरा लांबच राहिलो. आता आता शांत ऐका इन्फॉर्मेशन. इथे बसून घ्यायचं का? बसून घ्या, बसून घ्या. येस, सो गाईज बेसिकली आम्हाला गाईडकडून इन्फॉर्मेशन मिळाली की ही जी प्लेस आहे सप्तकोटेश्वर आहे. सप्तकोटेश्वर आणि ह्याच्यात जी मूर्ती सापडलेली ती मूर्ती पलीकडच्या विलेजवरती आहे. हां, तर आपण तिकडे जाणार आहे का? तर ते आता बघू गाईड काय म्हणत आहेत ते. चला गाईज हरी अप. ओ भाई साहेब ही बघ मंद. तर आता गाईडने तर आम्हाला हुलकी दिली, आम्ही तिथे बसलो होतो तर गाईड लवकर पळायला. तर मग माझ्यातला गाईड सुरू झाला भाई, माझ्यातला गाईड प्रो लेवलचा आहे. तर मी असं काही काही जागा शोधून काढतो. तर मी म्हटलं की रस्ता जिथे संपतो तिकडे जाऊ आणि इकडे पायवाट दिसले पायवाटेने जायचं मस्तपैकी का. चल ना ती पायवाट बघू तरी काय आहे तो विषय. तू बघ तू बघ तू बघ
अरे बाबा ये लोगों का ये नाही फिशरमॅन साठी येते नाही एवढं खोल नाही इथे बघ ना हे बघ खोल हे बघ इकडे दिसलं का खोल एवढं एवढं खोल आहे एवढं एवढं खोल आहे नाही एवढं काय नाहीये मंडईंनो तुम्हाला काय वाटतंय हा पडला असेल की पुढे आला असेल थांबा जरा दाखवतो तुम्हाला आला आमचं पिल्लू सेफली लँड झालं पण त्याच्यात ऊत कमी नाहीये अजून एक उडी मारायची म्हणजे मी सांगितलेल त्याला कम ऑन वन्स मोर फिर से उड चला सिद्धार्थ दाशीला असं कॅन्डोलियमला आणि प्रणाल 500 रुपये दिलेला आहे तर खुश झालेला आहे गाईड ही पदवी मिळालेली आहे कोणतरी सांगितलं आत मस्त आहे कोणतरी सांगितलं आत मस्त आहे पोर म्हणजे पोर आहेत रे प्रणव अरे प्रणव प्रणव माहिती आहे आत रशियन नाहीये इकडे ऐक ना प्रणव घे ना सेल्फी सगळ्यांचा सगळी अशी गँग बसली आहे सो गाईज दिवार वॉज द बेस्ट डिसिजन एव्हर मेड बाय अस आणि आम्ही बरंच काय एक्सप्लोअर केलं दिवारमध्ये जसं तुम्ही बघितलंच असणार आणि आता दिवारमधून आता आम्ही जस्ट एक आम्हाला फेरी मिस झाली आणि आम्ही सगळे आता इथे उभे होत आता फेरीमधून आम्ही जाऊ नंतर मग तिकडून ते तिथे आपण मगाशी रेस्टॉरंटला बसलेलो ते व्हाईट कलर दिसतं छोटंसं तिकडे आणि तिकडून मग मस्तपैकी आता आपण जाणार आहोत रूमवरती आणि रूमवरती जाऊन काय युजल बीचवरती तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट डाऊन करून नक्की सांगा उद्या पण एक ब्लॉग करूया काय उद्या जायचं उद्या हा उद्या करणारच आहे गाईज त्याचा काही प्रश्नच नाही उद्या आम्ही चेकआउट करतो आहे 3 दिवसांची आमची मस्त गोवाची ट्रिप होती एक दिवस आहे अजून तर बघू अशी परत मित्रांसोबत कशी मजा करायला मिळते कारण आता सगळे प्रत्येकाच्या जॉबला जातील कुठे घरी जातील कोण गावी जातील सो अजून एक दिवस आहे आपल्याकडे तर भेटू आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोईन रवा काळजी गोवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करणार तर गोव्यासून मी इथं येतेल आणि तुमच्याकडे ना सबस्क्राईब करून घेतेल फोनमधून समजलं मंडी थँक्यू.